येत्या 27 एप्रिलला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आणि त्यानिमित्तानं माझ्यासोबत आहे या सिनेमाची टीम. खूप खूप स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये सगळ्यात आधी. अंकुश, पुन्हा एकदा वेलकम. आणि तुला आम्ही मोठ्या पडद्यावर बघतोय, पुन्हा एकदा खूप दिवसांनी बघतोय. सो नवं कॅरेक्टर आहे आणि खूप छान दिसतोयस तू, म्हणजे त्या लुकमध्ये. सो एकंदरीत काय वेगळी तयारी करावी लागली तुला ही भूमिका साकारताना आणि काय चॅलेंजेस आले तुला? चॅलेंजेस माझ्यापेक्षा केदारला आले. ते केदारने टॅकल केलेत आणि मला सोपं करून दिलं, कारण इन आऊट त्याला फिल्मबद्दल, त्या गोष्टीबद्दल खूप माहिती होती आणि त्याचा खूप अभ्यास त्याचा झाला. 4 वर्ष तो कंटिन्युअस त्या एका स्क्रिप्टच्या मागे होता. सो त्याने मला असं प्लॅटर वाढून दिलं, जेवण ताट भरून दिलं, आता तू जेव, फक्त एवढं त्याने मला सांगितलं. अशा पद्धतीने माझ्याकडनं त्याने काम करून घेतलं. सना, तुझ्याबद्दल आता मला सुरुवातच हे करायची की तुझं जे गाणं लोकांनी, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलंय महाराष्ट्राने अख्ख्या आणि त्यात ती तुझी स्टेप, सगळ्यात आधी तुला हा प्रश्न विचारायचा की जेव्हा ते गाणं व्हायरल झालं तेव्हा आधी ते कसं व्हायरल झालं हा किस्सा सांगशील, आणि दुसरं गोष्ट म्हणजे तुला लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या? आम्ही जेव्हा ते गाणं शूट करत होतो तेव्हा बाबांचं असं होतं की एक हुक स्टेप पाहिजे. सो कृती महेश जी कोरिओग्राफर आहे त्या गाण्याची, तिला सांगितलं की एक कॅची हुक स्टेप जी असेल ती पाहिजे, जी सोप्पीही असेल. त्यावेळेला काही विचार केला नव्हता व्हायरल होणार किंवा काही नाही, फक्त ते तो गोडवा दिसायला पाहिजे बहरला हा मधुमास या गाण्यातला. आणि शूट झालं त्या दिवशीच बाबांनी, अंकुश काकांनी, भरत काकांनी तिघांनी रील्ससुद्धा केली. आम्हीही रील करून ठेवलेली की विचार केला आपण स्वतःसाठी टाकूया. ते लोकांनी कधी सगळ्यांनी त्यांना त्यांना मनापासून करावं असं वाटलं हीच खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी, की कधी ते व्हायरल झालं ते कळलंच नाही आम्हाला. आणि ते ओव्हरनाईट आता सगळे लाईक लहान मुलांपासून वयस्कर बायका पुरुषांपर्यंत, आणि फक्त इंडियातच नाही पण इंडियाच्या बाहेरसुद्धा इतके रील्स आता मला येत आहेत, मेसेजेस येत आहेत त्याबद्दल की गाणं सुंदर आहे, हुक स्टेप सुंदर आहे. तर छान वाटतं असं बघून की डेब्यू फिल्मला इतका चांगला प्रतिसाद मिळतो या गोष्टीचा. डान्सर नाही लुक करत, त्याच्यात कॉमेडी सिक्वेन्स काय काय करतात, त्याला त्या शब्दांचा काय काय खेळ करतात, ही ही कधी आम्ही केदारने पण कधी विचारलं नव्हता, गुरु ठाकूरने कधी विचार नाही केला. या गोष्टीसाठी अजय अतुल आणि गुरु काका असे तिघांनाही थँक्यू आणि कृतीला सुद्धा की ते सगळं अख्खं घडून आलंय एवढं छान. आणि अजून एक जोडून प्रश्न आहे की तुझा पदार्पणाचा मूवी आहे, हा पदार्पण करतेस, सो बाबांसोबत सिनेमा करायचा होता, दडपण आलं होतं? दडपण सगळ्याच गोष्टीचं आपण घेतो असं मला तरी वाटतं, कारण ह्याच्या आधी असिस्ट करत होती त्याचं एक वेगळं दडपण मी घ्यायची. तर मला एक्झॅक्टली माहिती होतं की बाबांबरोबर काम करण्याची प्रोसेस काय असते, पण कॅमेरा समोर किती गोष्टी चेंज होतात हे या फिल्मच्या निमित्तानेही कळलं मला, कारण कॅमेरा मागे माहिती होतं, शिकलेली ते सगळं, इतकं प्रॅक्टिकल नॉलेज मिळालेलं, पण कॅमेरा समोर एक वेगळं आपलं एक जग असतं, ते छान वाटतं असं बघून. तर आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की सना त्या रोलसाठी फिक्स होत्या असं तुम्हाला कधी वाटलं आणि काय म्हणजे काय बघितलं तुम्ही त्या? काय की 2019 पासून या फिल्मची तयारी सुरू आहे, त्यामुळे स्क्रिप्ट पहिलं झालं, स्क्रिप्ट झाल्यानंतर मग कास्टिंग झालं, म्हणजे त्या प्रोसेसमध्येच माझा DOP आहे वासू राणे यांनी अंकुशचं नाव माझ्यासमोर सुचवलं आणि मी काही फोटोग्राफ बाबांचे बघत होतो जुने. मला गंमत वाटली की अंकुश इथे खूप छान वाटेल असं मला वाटलं. अंकुशचं कास्टिंग झालं आणि मी भानुमतीच्या रोलसाठी हा विचार करत होतो की कोणीतरी नवा चेहरा यावेळी यावा, पण मग मी असा विचार केला की सनाला मी जर इतके दिवस वर्ष ती 4-4.5 वर्ष असिस्टंटशिप करते आहे आणि तिची मनापासून इच्छा ॲक्टिंगचीच आहे, तर मग मी विचारायला काही हरकत नाही. खरं तर सनाच्या डोक्यामध्ये होतं की तिला वाटलं होतं की महाराष्ट्र शाहीरसाठी ती आता यावेळी पण असिस्ट करेल, त्यामुळे ती काय डोक्यात नव्हतं. आणि मी तिला विचारल्यानंतर ती, मी अंकुशशी बोललो पहिल्यांदा, प्रतिमा कुलकर्णींशी बोललो आणि माझ्या बायकोशी बेलाशी बोललो, तिघांशी बोलल्यानंतर त्यांनाही तो विचार करेक्ट वाटला. पण आपण एक लुक टेस्ट बघूया आणि लुक टेस्टमध्ये ती कशी दिसते. काम करण्याबद्दल मला काही प्रॉब्लेम नव्हता, माझा स्वतःचं मत आहे की तो कॉन्फिडन्स मला पण आहे की मी काम करून घेऊ शकतो, ती व्यक्ती तशी दिसली पाहिजे. बरं, त्या भूमिकेला खूप मोठा ग्राफ आहे, ती 20 वर्षाची पण आहे आणि 55 वर्षाची पण आहे. सो बरं, ती 4 मुलांची आई पण होते
या प्रेमात पडली आहे, त्यानंतर चार मुलांची आई पण होते, मग ती डिप्रेशनमध्ये पण जाते, मग ती डिवोर्स पण घेते, ती 55 वर्षाची, असं अख्खा ग्राफ आहे. मी सरांना मनापासून एकच सांगितलं होतं की लक्षात ठेव, हिरोईन होता येईल पण ॲक्टर होणं खूप कठीण आहे, तर तू पहिल्याच सिनेमामध्ये ॲक्टर म्हणून लोकांसमोर जा, लोक स्वीकारतील हिरोईन म्हणून तुला नंतर, पण ॲक्टरचा कस लागतो, तो कस लागण्यासाठी हा रोल करणं तुला अत्यंत चॅलेंजिंग असेल असं मला वाटतं. आणि ते तिने घेतलं, अत्यंत अत्यंत खडतर अख्खा प्रवास होता हा, 1.5-2 वर्षासाठी तिचा. एका बाजूला ज्या गोष्टी मॅच्युअरनेस नाही, वयाचं मॅच्युअरनेस म्हणतो मी, विचारांचा मॅच्युअरनेस म्हणतो, हा नाही, आणि तो सगळं आत्मसात करून ते सगळं पडद्यावर दाखवायचं. त्यात दुसरं लढाई अशी आहे की कुठल्याही व्यक्तीला काम बघताना असं वाटू नये की बाबा डिरेक्टर म्हणून त्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळे मी जेवढा हार्श होईल ते सगळं सहन करायचं आणि काम करायचं. तर या सगळ्या गोष्टी तारेवरची कसरत करत करत आज सना खूप छान काम केलं एक डिरेक्टर म्हणून मला वाटतं, आणि बाप म्हणून मला खूप अभिमान वाटतो. काय सांगशील, एवढा कौतुकाचा वर्षाव झाला तुझ्यावर, आणि खरंच तू खूप गोड दिसते स्क्रीनवर. एवढा पहिला सिनेमा आहे तुझा असा, आणि आम्हाला वाटत पण नाही की तुझा हा पहिला सिनेमा आहे, एवढी गोड दिसतेस आणि एवढी गोड तुझी भूमिका दिसते. एकंदरीत काय सांगशील की बाबांनी एवढा कौतुकाचा वर्षाव केला, आणि त्यांचा जेव्हा तुला पहिल्यांदा असं त्यांनी विचारलं होतं की तुला हा रोल करायचा आहे, तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती? एकतर बाबा खूप कमी कौतुक करतात, त्यांचं असं असतं की ते आधी तोंडावरती माझ्या कौतुक कधी करणार नाही, ते दरवेळेला ही विल ट्राय टू टीच मी, आणि तेच त्यांनी करावं आहेत पुढेही. आणि जेव्हा त्यांनी मला सांगितलं की ही भूमिका करायची आहे, तर एक्साइटमेंट होती, घाबरलेली, कारण कसं होणार हे सगळं. पण त्यासाठी प्रतिमा कुलकर्णी त्यांच्याबरोबर बसून मी वर्कशॉप्स घेतले, बाबांनी आमचे वर्कशॉप्स घेतले, की एक कॅरेक्टरचा आत्मा तुम्ही पकडा, तुम्ही मिमिक्री करू नका, ॲक्टिंग करायची आपल्याला, तर तुम्ही तो सोल कसा पकडायचा किंवा त्यांना एक्झॅक्टली काय पाहिजे आहे या फिल्मसाठी त्या कॅरेक्टर्सकडनं, हे त्या अख्ख्या वर्कशॉप्समध्ये आम्हाला कळलं. आणि आता तुमच्यासोबत एक इंटरेस्टिंग आहे काहीतरी. आता मी तुमच्यासोबत गप्पा ह्या नेहमीच मारत असते, पण माझ्यासोबत माझे सहकारी आहेत, ज्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत ते येतील, तुम्हाला प्रश्न विचारतील काही. आपण सुरुवात हर्षालीपासून करूयात. हर्षाली प्लीज ये. फर्स्ट थिंग तर मी तुमची खूप फॅन आहे, तुमचा दुनियादारी, सगळेच मूवी मी बघते, आणि ह्या मूवीमध्ये तुमचं जे कॅरेक्टर आहे ते थोडं वेगळं आहे, तर सगळ्यात पहिला हे करताना तुम्हाला कसं वाटलं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे बहरला मधुमास हे गाणे अक्षरशः 1 वर्षाच्या मुली पण त्यावर रील्स बनवतात, ऑलरेडी तो सुपर डुपर हिट इथेच झालेला आहे, तर ते शूट करताना तुम्हाला वाटलं होतं का की हे ह्या लेवलपर्यंत जाईल? हां, म्हणजे एकतर काम करताना काय वाटलं म्हणण्यापेक्षा मी खूप दिवस वाट बघत होतो अशा रूलची, खूप दिवस झाले मी वाट बघत होतो अशा रूलची, की ज्या रूलमध्ये मला काहीतरी आत्ता पण केलेलं कामापेक्षा वेगळं काहीतरी करायचं, आणि तो चान्स केदारमुळे माझ्याकडे आला. आणि ह्या 1.5 वर्षामध्ये मी ते खूप तो प्रोसेस खूप मी एन्जॉय केली. आणि मधुमासबद्दल बोलाल तर मला असं वाटतं की आम्ही ठरून कुठलीच गोष्ट केली नाही. गुरु ठाकूरचे सुंदर शब्द, अजय अतुलचं खूप गोड म्युझिक, आणि कृती महेशने बसवलेली स्टेप, केदारने क्लिअर कट हे केलं होतं की आपण जे काही डान्स किंवा जो काही होईल तो त्या काळातला पण वाटला पाहिजे आणि आजच्या लोकांना तो आकर्षित करता आला पाहिजे. की रील्स करावं म्हणून कुठली गोष्ट केली नाही, पण ते इतकं जोरदार झालं की आज काल मी एक व्हिडिओ बघितला रील्समध्ये की एक हॉस्पिटलमध्ये एक बेडवर बाई आहे आणि ती त्याच्यावर पण ती करत होती, नंतर त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्या शब्द, जे मधुमास हा शब्द किंवा बहरला हा शब्द, याच्यावर पण लोकं काय काय वेगवेगळ्या गोष्टी करायला लागले. कॉमेडी आहेच पण डान्स पण, आणि वयाला मर्यादाच नाही आहे कुठली, 1 वर्षाची मुलगी 2 वर्षाची कॅनडामध्ये राहते आणि ती पण करत होती, आणि म्हणजे लहान मुलं गातात पण आहे, बोबडं बोलतात आहे. काल चला हवा युद्धाला गेलो होतो, तिकडे डॉक्टर निलेश साबळेंनी दाखवली मुलगी त्याची, किती 2.5 वर्षाची मुलगी, ती गात होती, प्रयत्न करत होती गाण्याचा, इतकं गोड वाटलं, म्हटलं हे ऑल क्रेडिट गोज टू अजय अतुल आणि गुरु ठाकूर. सो पुढे आपल्यासोबत सुनील घुमे सर आहेत. सर प्लीज या, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार, सर्वप्रथम तुमच्या सिनेमाला शुभेच्छा. आपल्या आजोबांना एक वेगळ्या प्रकारे तुम्ही मानवंदना देताय, तुमच्या सिनेमासाठी शुभेच्छा.
तुम्ही या निमित्ताने महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत करताय शाहीर सापळेंच्या निमित्ताने. माझा प्रश्न असा आहे की सध्या महाराष्ट्राच्या वर्तमानात जे काही घडतंय, जो काय बंडखोरीचा काय बहर आलेला आहे तुमच्या मधुमासारखा, तर या सगळ्या घडामोडींवर एखादा सिनेमा करावा, एवढी चांगली छान स्क्रिप्ट आहे असं नाही का तुम्हाला वाटत? विशेषतः केदारजींना माझा प्रश्न आहे. मला स्वतःला असं वाटतं की ते स्क्रिप्ट तुम्ही इतकं लिहिलंया पेलताय आणि तुमचा स्क्रीन प्ले आणि तुमचे डायलॉग्स इतके अप्रतिम आहेत, ते सिनेमे बघून आम्हाला खूप बरं वाटतंय. आणि दुसरी गोष्ट, वर्तमान परिस्थिती बघितल्यानंतर मला भूतकाळात रमायला आवडतं. नाही, मला आवडतं भूतकाळात रमायला, त्याच्यातून काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल असं वाटतं. थँक्यू थँक्यू थँक्यू. पुढे रिद्धी आहे माझ्यासोबत. रिद्धी प्लीज ये. हॅलो, नमस्कार. महाराष्ट्र शाहीरच्या निमित्तानं शाहिरांच्या कित्येक आठवणींना उजाळा मिळतोय, तर माझा प्रश्न केदार सरांनाच आहे की आजोबा म्हणून त्यांची तुमच्या लक्षात राहिलेली एखादी गोष्ट आणि त्यांचं तुम्हाला नातू म्हणून आवडलेलं गाणं तुमच्या आवाजात ऐकायला आम्हाला आवडेल. त्यांची आठवण अशी म्हणजे प्रत्येक क्षणी येते, मग ती पर्सनल असेल, ती आर्टिस्ट म्हणून असेल, पण रोज म्हणजे मला हल्ली मध्यरात्री पण आठवणी येते. पण स्वप्न पण तेच बघत असतो, कारण मध्ये तू डुलकी लागताना उत्तर जागा होतो. मी विचारतो काय रे काय झालं? बाबा आले होते. बाबा आले होते ते काय माझी पाठ सोडत नाही आहे. म्हणजे छोटीशी गोष्ट सांगतो, माझा एक फोन आहे ना, तो माझ्या गाडीच्या ब्लूटूथ बरोबर कनेक्ट होतो ना, तर डायरेक्ट जय जय महाराष्ट्र माझं गाणं लागतं. आता मला कळलेलंच नाही आहे. काल आम्हाला अजय सांगत होता, अरे त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे, प्लेलिस्टमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे. आता तो करायला पण मला तेवढा माझं डोकं चालत नाही आहे. पण एक मात्र खरं, मी एक ना मनापासून ठरवलं होतं की जन्मशताब्दी वर्ष शाहिरांचं, आणि ही खूप मोठी माणसं आहेत, ही आपल्या आपल्याशी निगडीत माणसं आहेत, ही हाडामासाची माणसं आहेत, ही लोककलावंत आहेत, ही तुमच्या आमच्यासारखी आहेत, आणि ही तुमच्यातला आणि आमच्यातला हा मोठा कलावंत आज आपल्या जगात नाही आहे, पण त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी खूप काही केलं आहे. आता हेच जर लोकांसमोर मांडलं नाही तर मग आपण कपाळकरंटे आहोत. आणि मला असं वाटतं की संस्कारांचा भाग आहे. मला नेहमीच आजोबांसारखं व्हावंसं वाटत होतं. हा सिनेमा बघून कित्येक लोकांना त्यांच्यासारखं व्हावंसं वाटेल हा माझा प्रयत्न असेल. बाबांचं आवडतं गाणं मला आवडतं, जे तुम्हाला पण आवडतं, तुम्हाला फार कमी माहिती असेल तर ते गाणं हे शेवटचं रेकॉर्ड झालेलं गाणं आहे, कारण 2004 साली माझा पहिला सिनेमा अगबा यारेच्या आला, त्याच्यामध्ये त्यांनी ते गायलं होतं. मल्हार बारी मोतियन द्यावी भरून, नाही तर देवा देवा मी जातो दुरून, गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियन द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दूर. अरे थँक्यू. अख्ख्या ऑफिसमध्ये टाळ्या वाजल्या. मला असं वाटतं की या बाबांच्यासाठी ज्या टाळ्या आहेत, म्हणजे बाबांचे कदाचित मी आता गात असताना कदाचित त्यांच्या गाण्यामध्ये बाबांचे स्वर आले असतील. सो दॅट इज क्रेडिटेबल. सो पुढे शिवराज आहे माझ्यासोबत. शिवराज प्लीज ये. एक तर सर, तुम्ही या चित्रपटाचं शूटिंग रशियामध्ये केलं हे खरं आहे का? आणि तुम्हाला अनुभव कसा होता रशियामध्ये शूट करण्याचा? आणि एक तर महाराष्ट्र शाहिरांवरचा चित्रपट, त्यात रशियात शूटिंग, तर मग ते गणित कसं काय जुळलं? आणि तिथे एक परिषद होती, त्या परिषदेसाठी खास तिथे गेले होते आणि पिक्चरची सुरुवात देखील तिथूनच होते. आणि मला असं वाटतं की असं आम्ही 2 दिवसाचं फक्त तिथे शूट केलं आणि आमची 15-20 जणांची टीम गेली होती फक्त तिकडे शूट करायला. आणि जवळजवळ -9 असं तिथे डिग्री होती, त्या थंडीमध्ये आम्ही शूटिंग केलं. पहिल्यांदाच फ्रीजमध्ये बसल्याचा अनुभव आला. म्हणजे केदारने खूप सांगितलं होतं, काय काळजी करू नको, एवढी काय थंडी नाही, एवढी काय थंडी नाही. तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं, हे लोक 4-4 कपडे घालून होते, वरती स्वेटर वगैरे घालून होते. पण मी बाबांचा रोल करत होतो, तो सगळा गेटअप 60 वर्षाचा आणि सदरा लेहंगा आणि त्याच्यात एकच जॅकेट होतं आणि एक मफलर दिलेला. त्या थंडीमध्ये मी असं काट एवढा हलत होतो. ॲक्शन म्हणजे मी थांबायचो, डायलॉग बोलायचो, बोलून झालं की काट परत हलत होतो. लिटरली सगळेजण धावत यायचे आणि मला घट्ट मिठी मारायची, कारण उभंच नव्हती मिळत होती. आजूबाजूने इतकं थंड वारा वाहत होतं ना, हालत खराब झाली होती आमची. एक तर त्याच्यात मी दात पण वाढ लावली होती, दात सतत असे आपटायचे टाक 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 टाक. पण मला असं वाटतं ह्या 2 दिवसामध्ये आम्ही अख्ख्या पिक्चरचा सार मेन उचललाय, कारण
बाबा गोष्ट तिथे सुरू करतात ती त्या जागी आम्ही जाऊन आलो आणि त्यावेळी शाहिरांना तिथे बोलवलं गेलं ज्या ठिकाणी आज पण कोणी गेलं नव्हतं. तो एक मानाचा हे मुद्दा होता. तो त्यातही रशियाच्या नाक्यावर उभं राहून एवढ्या सगळ्या फॉरेनर्स समोर वेगवेगळे देशांचे आले होते ते त्यांच्यासमोर शाहिरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला होता. सो अंकुशला ती पण एक गंमत होती की आत्ता पण सगळे अजिबातच भारतीय कोण नाहीत, सगळे फॉरेनर्स आजूबाजूला आणि डब घेऊन अंकुश पोवाडा गातोय, तर तो एक वेगळा अनुभव होता. आणि त्या लोकांनी पण एन्जॉय केलं तेव्हा. म्हणजे तेच विचार होतो की तुम्हाला फेट्यात पाहिलं असेल, ते ऐकलं असेल, तर त्यांच्याकडून काही रिॲक्शन मिळालं असतील तुम्हाला. आता कसं आहे की त्यांना काही माहिती नव्हतं ना शाहीर साबळे कोण आहेत वगैरे काय. आता त्यांना ती गोष्ट सांगितल्यानंतर इतकं कौतुक वाटतंय. आता थोड्याच दिवसामध्ये त्यांचा मेकिंगचा जो व्हिडिओ आहे आम्ही जो तिकडे शूट केलं, त्या लोकांनी खास आमच्यासाठी तो व्हिडिओ एडिट करून म्युझिक वगैरे करून आम्हाला पाठवला आहे. तो आता लोकांच्या समोर येईल आणि त्या व्हिडिओमध्ये लोकांना कळेल की सोपं नाही आहे. मला मी अंकुशचं कौतुक करतो -9 आता खूप हसत बोलला आहे तो, पण एकतर ना ते जे त्यांनी गेटअप असतो तो कसा आहे की एकतर कम्प्लिटली टक्कल लावायचं आणि त्याच्यावर वीग लावायचं. आता तो टक्कल आणि वीग लावण्यामध्ये 2.5 तासाचा पूर्ण वेळ जातो. आता मुंबईमध्ये त्याच्यामध्ये आम्ही फक्त 6 तास शूटिंग करू शकत होतो, पण परदेशामध्ये आम्हाला तीच गोष्ट जवळजवळ 10 तास करायची होती. ती शक्य होती कारण तिकडे थंड वातावरण होतं, पण इकडे ते गर्मीनी जे इथे गरम होतं ना ते हळूहळू निघायला लागतं आणि तिकडे असं व्हायचं ना की ते बरोबर असायचं पण आतमध्ये इतकं थंड व्हायचं की त्याचा आतमध्ये बर्फ तयार व्हायचा त्या घामाचा, आणि मग तो बर्फ आहे ना तो आता निथळतो की काय असं वाटायचं. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतून अंकुशने काम केलं आणि खूपच क्रेडिटेबल आहे ती गोष्ट. म्हणजे रिअल लाईफ सिनेमा आहे तुमचा आता, तर असा एखादा सीन होता की अंकुश सरांनी केला आणि तो पाहिल्यानंतर त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला असेल, तुमच्या अंगावर, किंवा डोळ्यात अनेकदा पाणी येतं कारण ती खरोखरची घडली घटना असेल, तर असा कुठला एखादा सीन होता का? असे असे 100% सीन्स आहेत खूपच, पण मला त्यातले एक गंमत वाटते आणि अंकुशचं डेडिकेशनची गंमत वाटते. इंटरवलचा पॉईंट आहे जिथे शाहिरांनी एका ऑफिसवर जाऊन तो झेंडा काढला आणि दुसरा झेंडा तिकडे रोवला असा सीन होता, आणि आम्ही ते हार्नेस वगैरे लावून या सगळ्या गोष्टी शूट केल्या होत्या. आणि काय झालं, तो शूटिंगला वेळ सुरू व्हायलाच वेळ गेला होता आणि ती गोष्ट करेपर्यंत 1.5 तास 1.5 वाजला होता दुपारचा, आणि इतक्या लोकांचं युनिट होतं, जवळजवळ माझ्यामध्ये 600-700 लोक आम्ही काम करत होतो. तर मी अंकुशला सांगितलं की खाली उतर, आपण जेवून घेऊ, एक 1/2 तासाचा ब्रेक करू आणि जेवल्यानंतर आपण परत शूटिंग कंटिन्यू करू. तो म्हणाला मी नाही खाली उतरणार, कारण काय की तो त्याला ना काही जागा नव्हती खाली उतरण्यासाठी, कसा तरी तो वर गेला होता, त्यामुळे तो उतरला तर अख्खे कपडे खराब होतील कारण पांढरे कपडे दिले होते त्याला, जॅकेट होतं, तर त्यामुळे तो म्हणाला मी खाली उतरलो तर एक सगळं मिळेल आणि परत आपला वेळ जाईल. तो म्हटलं मग काय करणार आहे, तू जेवण वर पाठव. तर सांगायची गोष्ट अशी आहे की दुनिया माझी खाली टेबलवर खुर्च्यांवर बसून जेवते आणि हा एकटा छप्रावर बसून त्याच्याबरोबर जे जे काही फाईट मास्टर होते 4 त्यांच्याबरोबर बसून जेवत होता. आणि ते मला इतकं असं वाटलं की अरे काय करायचं या माणसाचं, की हा उतरायलाच तर कबूल नव्हता. आणि त्याचं ते बरोबर होतं की तो म्हणाला वेळ जाईल, मी उतरलो हार्नेस काढणार याच्यामध्ये आणखीन 2 तास जातील, त्यापेक्षा मी इथेच संपतो, तुमचं जेवून घ्या, मी पण इथेच जेवतो आणि आपण लगेच सुरू करू. सो तू मला एकदम लक्षात आला आत्ता, तू मगाशी मी तो शॉर्ट बघितला ना इथे, तो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा इकडे तेव्हा जेवला होता वर बसून. हा बाबा हा बघ हा बघ हा बघ, तर हे जे क्लोज वगैरे आहेत हे जेवणानंतरचे आहेत, पण जे सुरुवातीचं जे वर जाणं वगैरे होतं धावत जातो वगैरे त्या सगळ्या गोष्टी करत असतानाच आमचे 1.5 वाजला होता. सो पुढे सौरभ आहे माझ्यासोबत. माझा प्रश्न अंकुश सरांनाच आहे. केदार शिंदे एका मुलाखतीत म्हणले होते की अंकुश चौधरी नक्कीच एक चांगला नट आहे पण चांगला गायक नाही, त्यावर काय सांगाल? खरी गोष्ट आहे, त्यांनीच मला जाणीव करून दिली आहे जेव्हा मी महाराष्ट्राची लोकधारा जॉईन केली तेव्हा, की त्यांनी मला सांगितलं की तू गाऊ नकोस कधीच कारण तू बेसूर आहेस, तू गायला लागलं लोक पळून जातील. आणि मी त्याला म्हणतो जाऊ नको जाऊ नको, मला सोडून जाऊ नको. तर मला त्याचं वाईट वाटत नाही, मला असं वाटतं की त्यावेळेला 90 लोकधारा जॉईन केलं तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की मी बेसूर आहे, पण आज अशा महान गायकाचा रोल करतोय जे त्याचे आजोबा आहे. म्हणजे कसं असतं, प्रत्येकाचे सूर करेक्ट असतात असं नाही. आता आमच्या घरामध्ये
आमच्या घरामध्ये पण आहे की गात नाही, मी तिला सांगितलं गाऊ नको, तर आता गाऊ नको गाऊ नको हिला पण सांगतो मी. आता माझ्याकडे आलेले स्वर तर कदाचित माझ्या मुलीमध्ये नसतील, कदाचित तिच्या मुलामध्ये असतील, असं का होऊ शकतं. आणखी एक प्रश्न होता की जे गाऊ नको किस नाही गाणं आहे ते भरपूर व्हायरल झालेलं आहे, अमेरिकेत देखील त्याचा डान्स शो होता, त्यावर काय सांगायचं, अभिमान वाटतो का अशा मराठी गाण्यांचा जेव्हा अमेरिकेत गौरव होतो काय? ही मला असं वाटतं की ना अजय अतुलचं क्रेडिट आहे या सगळ्या गोष्टी. ते दोघं जेव्हा गाणं बनवतात ते इंटरनॅशनल गाणं बनवतात, फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं राज्यापुरतं बनवत नाही. गाणं शब्दवाईज मराठी असेल पण म्युझिक आहे ना ऑलवेज इंटरनॅशनल असतं. सो कुणालाही ते नाचावं असं वाटतं, म्हणजे हिंदीवाल्यांना मराठीमध्ये मराठी गाणं घ्यावं असं वाटतं, इतक्या लेवलचं होतं. आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला शब्द गुरु ठाकूरचे आलेत आणि ते गोड आलेत, त्यामुळे ते प्रत्येक वेळेला ही दोन्ही गाणी जेव्हा आली तेव्हा लोकांनी डोक्यावर घेतली. आणि अजून दोन गाणी आता येतील, गोंधळ येणार, आईचा गोंधळ एक येईल, आणि दुसरं होप सॉन्ग म्हणून येईल. ते पण सुंदर त्यांनी गाणी केली आहेत. एक अख्खा अल्बम तुम्हाला अगोबाई अरेच्या नंतर तुम्हाला बघायला मिळेल. मला आता एक सनाला प्रश्न विचारायचा. ओके सना, ना तुला खरं तर सनाने लहानपणीच पदार्पण केलंय सिनेमात अगोबाई अरेच्यामध्ये, आणि त्याच्यात तिचा तो डायलॉग होता ओ काका तो वाला तुझा डायलॉग, आणि आत्ताचा तुझा हा प्रवास, हा संपूर्ण प्रवास तुझा कसा होता, आणि प्लीज मला तो डायलॉग आत्ता तुझ्याकडून ऐकायचा. ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा, पण मनातल्या मनात बोलले, तुम्हाला कसं कळलं? वा नेहमी मला सांगते ते एकच एवढंसं केलं काम, ते इतकं फेमस झालंय कुठे गेलं तरी लोक तेच म्हणायला लावतात, ते नको वाटतं मला कधी कधी. कसा होता हा तुझा संपूर्ण प्रवास? तेव्हा मला जेव्हा सांगितलं की अरे करायचंय, किंवा मला ऍक्च्युली सांगितलं पण नाही, मला फक्त घेऊन गेले तिथे की कुठली तरी एक मुलगी त्या सीनसाठी हवी आहे म्हणून ते डिसाईड झालं. आणि त्याच्या मागचं एक अख्खं रामायण आहे की मी तिकडे सांगितलं शॉर्ट रेडी होता आणि मी सांगितलं की मला यायचं नाही, मी नाही करणार, मला खेळायचं. मग बाबा भडकले माझ्यावरती, तो एक अख्खा सीन झाला. अंकुश काकांनी तेव्हा मध्यस्थी केली, तो 10 मिनिटं माझ्याशी बोलला आणि त्यांनी तो शॉर्ट शूट केला कारण बाबा खूप वैतागलेले माझ्यावरती. पण आत्ता तो एक तेव्हा तर तो छोटासाच कॅमिओ होता, तेव्हा काही कळायचं पण नाही कारण 6 वर्षाची होती. आणि आत्ता अख्खाच तो जो जर्नी आहे ही अशी लोकांना लक्षात राहील की अच्छा अगोबाई अरेच्या मधली ती चिमुरडी भानुमती म्हणून पण आता लक्षात राहील लोकांना. आणि लहानाची मोठी जेव्हा ती झाली आहे ती तुझ्या बरोबर लहानाची मोठी होताना तू बघितलंयस, आणि तिच्यासोबत आता तुला स्क्रीन शेअर करतोयस तू, म्हणजे ती पण पत्नीची भूमिका. सो तुला काय सांगायचं सनाबद्दल, तिच्या प्रवासाबद्दल? म्हणजे पहिल्याच फिल्मला इतकं चॅलेंजिंग रोल मिळणं खूप कठीण असतं. केदार एक खूप छान बोलला होता तिला की ना तू हिरोईन नकोस, तू ॲक्ट्रेस हो, हिरोईन येतील जातील, ॲक्ट्रेस आयुष्यभर राहील. सो तिने ते करेक्ट पाळलं आणि चॅलेंज इतक्या सोप्या साध्या पद्धतीने तिने ते हे केलं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये असलेली एक मुलगी आणि तिथून वय वर्ष 55 हा तिने साकारलेला कमालीचा हे तिने डिफरेन्शिएट केले प्रत्येक एजमधले प्रत्येक बारकावे. सो आम्ही एकमेकांना मला असं वाटतं की खूप कॉम्प्लिमेंट करत होतो प्रत्येक सीनला, जे सीन केदारने व्हिज्युअलाइज केले असेल तर आपोआप बोलता बोलता आमच्या डोळ्यात पाणी पण यायचं, बोलता बोलता आम्ही हसायला लागायचो, इतकं ते नॅचरल झालं ना आम्ही मधले वर्कशॉप केल्यामुळे. सगळे ॲक्टर्स बसायचे एकत्र आणि मग ते डायलॉग्स व्हायचे, मग केदार आम्हाला सांगायचे हे कर हे करू नको हे मॅनरिझम वापर. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना प्रत्येकाचे कॅरेक्टर्स मिळाले आणि सेटवर गेल्यानंतर इतकं मला आनंद झाला या गोष्टी की केदार ज्या पॅशनने ही फिल्म बनवण्यासाठी हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी करत होतो ना, त्याच पॅशनने या टीमचे सगळेजण मागे लागले होते आणि सगळ्यात नवखी ही होती जी तीही त्याच पॅशन हे केलं होतं स्वतःमध्ये घेतलं होतं आणि त्या जोरावर तिने कमाल काम केलं. सिनेमा खरं तर 28 एप्रिलला आणि लगेच महाराष्ट्र दिन आहे. सो हे ठरवून होतं का म्हणजे याचं औचित्य साधून आणि तो आठवडा साजरा करायचा असं काही होतं? 100% कारण मला स्वतःला असं वाटतं की कुठलाही प्रोजेक्ट जेव्हा आपण करतो तो एक प्रेक्षकांना आपण एक प्रॉमिस करतो. म्हणजे आता महाराष्ट्र दिन, मग शाहीर साबळे ज्याचं नाव पिक्चरचं महाराष्ट्र शाहीर, बरं त्यांचं गीत हे राज्यगीत ज्यांनी 1960 साली 1 मेला ही पहिल्यांदा गायलं
आता त्यांच्या जीवनकथेवर हा सिनेमा अख्खाचाख्खा येणार हे प्रॉमिस आहे ना, की मग माझा सिनेमा कधी यायला पाहिजे, माझा सिनेमा जानेवारी देऊन उपयोगाचा नाही, माझा दिवाळी देऊन उपयोगाचा नाही, माझा एक महाराष्ट्राचा औचित्य साधूनच यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझं आज ठामपणे मत आहे की आता या सग आपण बघतोय की आज भारतामध्ये महाराष्ट्र हे खूप अग्रगण्य राज्य आहे आणि आपल्याला राज्याचा, आपल्या भूमीचा, आपल्या कर्मभूमी जन्मभूमीचा अभिमान प्रत्येकाला वाटायलाच हवा. माझं म्हणणं आहे की जो या भूमीत राहतो आणि काम करतो ना, तो मराठी माणूस आहे, मग तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असू दे. त्यांनी आता महाराष्ट्र दिन साजरा करून उपयोगाचं नाही, इतकी दिन अवस्था आपली नाही राहिली. आता महाराष्ट्र सप्ताह साजरा करण्याची वेळ आहे. सो त्याची सुरुवात 28 एप्रिलपासून होते, त्यामुळे लोक हा महाराष्ट्र सप्ताह साजरा करतील आणि हे प्रथम कर्तव्य वाटलं पाहिजे, ही चळवळ झाली पाहिजे. ही हे मिशन आहे आपल्या सगळ्यांचं की आपण आपल्या मराठीसाठी किंवा महाराष्ट्रासाठी काय करतो. तर मग आपण हे सगळं झाल्यानंतर कुठले तरी वेगळंच काहीतरी गोष्ट बघतो जी आपल्या आजूबाजूची नाही, आपल्या संबंधित नाही. तर मग हे आद्य कर्तव्य आपण जर बांधलं आणि आपल्या येणाऱ्या पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना या सिनेमापर्यंत घेऊन गेलो, चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा बघितला, तर याच्याने 100% तो माणूस पोहोचेल ज्या माणसाने महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी खूप काही केलं आहे. समाजकारण 80% आणि राजकारण 20%, पण सध्याच्या ज्या सुरू असलेल्या राजकारणावरनं हे सगळं उलट झाल्याचं सर वाटतं का सर तुम्हाला? नाही, पण मी परत सांगितलं ना की आम्ही भूतकाळात रमणारी माणसं आहोत. आत्ता या क्षणी मला तू हा प्रश्न 10 मे नंतर विचारला असता मी तुला कदाचित त्याचं उत्तर देईन. कारण 28 एप्रिलला जो सिनेमा येतोय त्याच्यामधलं ही जी वाक्य आहे 80% समाजकारण 20% राजकारण, हा एक थॉट होता तेव्हा आणि तो थॉट परिपूर्णरित्या सादर करण्याचं काम आम्ही आता हाती घेतलेलं आहे. हां, मी नेहमीच राजकीय लेवलला भाष्य करण्याचा प्रयत्न माझ्या सगळ्या कलाकृतीतून केलेला आहे, मग ते कुठले असू दे, घडले बिघडले असू दे, खूप काही मी गोष्टी सादर केल्या, नाटकांमधून असेल, सिरियल्समधून असेल, फिल्म्समधून असेल. पण ही फिल्म तशी नाही आहे, ही एका अशा माणसाची फिल्म आहे ज्याचं आयुष्य त्यांनी वेचलं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या विचारांसाठी. सो हा तुझा प्रश्न योग्य असला तरी त्याचं उत्तर मी 10 मिनिटांनंतर देईन. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.